नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला जे आपलं पहिलं प्रकरण होतं या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती आणि या पहिल्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने सजीवांचं वर्गीकरण केलं जातं, सजीवांचं वर्गीकरण कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी केलं, कोणकोणते निकष या कामी लावले गेले, या सर्व बाबींची चर्चा आपण पहिल्या तासाला केलेली होती। आता विद्यार्थी मित्रांनो, सजीवांच्या वर्गीकरणाचे जे पाच आपण म्हणूया गट आहेत त्याला पंचसृष्टी रॉबर्ट विटाकर यांनी जे पाच गट तयार केले या गटांची माहिती आपल्याला आजच्या तासाला घ्यायची आहे। आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पाच गट कोणते, तर यामध्ये बघा पहिल्यावरती लिहिले मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, प्राणी आणि वनस्पती। तर विद्यार्थी मित्रांनो, पाच गट कोणते की ज्या गटामध्ये रॉबर्ट विटाकर यांनी वर्गीकरण केलं, तर मोनेरा, प्रोटिस्टा, कवके आणि प्राणी आणि वनस्पती। आता जे दोन गट आहेत प्राणी आणि वनस्पती या संदर्भाने तुम्हाला बऱ्याच अंशी माहिती आहे, पण जे तीन गट आहेत या तीन गटाची माहिती आपल्याला आजच्या तासाला घ्यायची आहे। आता ह्या सजीव सृष्टीचं वर्गीकरण करताना हे जे पाच गट आहेत त्यातला पहिला गट आहे मोनेरा गट। आता मोनेरा गट म्हणजे कोणता गट की ज्यामध्ये सर्व जे सूक्ष्म जीवाणू आहे ते जीवाणूंचा गट म्हणजे मोनेरा गट। म्हणजे तुम्हाला या भूतलावरती किंवा सर्वत्र आढळणारे जे जीवाणू आहेत, स्पेसिफिक जीवाणू, या जीवाणूंचा गट म्हणून या मोनेरा गटाला ओळखलं जातं। तुम्हाला माहिती आहे की आपल्या दुधामध्ये जर दुधाचे कदा थेंब जर तुम्ही कदा काचपट्टी खाली घेतला आणि सूक्ष्मदर्शिकेच्या खाली जर तो पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जीवाणू असे दिसतील, लॅक्टोबॅसिलस प्रकारचे जे जीवाणू आहेत ते त्याच्यामध्ये दिसतील। तर हे जे जीवाणू आहेत ते सर्वत्र आहेत, अगदी मातीमध्ये असतील, पाण्यामध्ये असतील किंवा हवेमध्ये सुद्धा काही जीवाणूचे अंश आपल्याला दिसून येतात। आता ह्याची काय वैशिष्ट्य आहेत बघा की आता मुळात जीवाणू हे एक पेशी, हे जे सर्व जीव आहेत, सर्व प्रकारचे जे जीवाणू आहेत ते कसे असतात, एक पेशी असतात। एक पेशी म्हणजे काय, मुद्रित फळ्यावरती लिहिलेलं आहे की त्यांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं असतं। आपण मागे चर्चा केली होती एक पेशी आणि बहुपेशी, तर सर्व जीवाणू ही वैशिष्ट्ये महत्वाची आहेत। तुम्हाला विचारलं की मोनेरा गटातील सजीवांची वैशिष्ट्ये कोणती, किंवा प्रोटिस्टा गटातील सजीवांची वैशिष्ट्ये कोणती, किंवा कवके गटातील सजीवांची वैशिष्ट्ये कोणती, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की मोनेरा गटामध्ये असणारे जे जीव आहेत ते सर्व जीव कसे असतात, एक पेशी असतात, त्यांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं असतं। दुसरं महत्वाचे बाब बघा की ते आदिकेंद्रकीय आहे। आदिकेंद्रकीय म्हणजे काय की ज्यांचे जे अंतर्गत आपण म्हणूया की जे पेशीमध्ये असणारे जी पेशीअंगकी आहे ती पेशीअंगकी स्पष्टपणे जर दिसली, केंद्र पेशीअंगकी स्पष्टपणे सूक्ष्मदर्शिकेच्या साहाय्याने दिसली तर दृश्य केंद्रकीय, आणि जर ते नाही ओळखता आले, ते वेगळे नाही करता आले तर ते कसे, आदिकेंद्र। मग आता हे जे मोनेरा गटामधले जे जीव आहेत ते सगळे कसे असतात, आदिकेंद्रकीय गटामध्ये मोडतात। पटलबद्ध जी आपण म्हणूया त्यांची जी पेशीअंगकी आहे ती पेशीअंगकी यांच्यामध्ये दिसून येत नाही, तर आदिकेंद्रकी हा दुसरा महत्वाचा गुणधर्म किंवा वैशिष्ट्य आपण याचा म्हणू शकतो। तिसरा स्वयंपोषी किंवा परपोषी, आता ऑब्लिक मी इथे केलेला आहे, तर काही जीवाणू कसे आहेत स्वयंपोषी आहेत, काही जीवाणू परपोषी आहेत। त्यामुळे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य असं बघा की स्वयंपोषी किंवा परपोषी गटातले जीव या मोनेरा गटामध्ये आढळतात। मग आता हे वसाहती करून राहतात हा एक महत्वाचा गुणधर्म आहे। तरी तीन चार मुद्दे मग ह्या जे उदाहरणं तुम्हाला मला शिकितलं, लॅक्टोबॅसिलस दुधामध्ये आढळणारं, किंवा साल्मोनेला टायफिक याच्यामुळे टायफॉइड होत होतो, किंवा झांथोमोनस ऑक्टोपोडिस हा झांथोमोनस हा पिकावरती जीवाणूजन्य म्हणजे रोगांमुळे होतो, विल्ट हा सुद्धा त्यातलाच एक उदाहरण आहे। म्हणजे झांथोमोनस ऑक्टोपोडिस असेल किंवा लॅक्टोबॅसिलस असेल किंवा साल्मोनेला टायफी असेल किंवा वायब्रियो कॉलरी असेल, कोलोरा सॉरी, तर अशा पद्धतीचे की हे विविध प्रकारचे काय आहेत जीवाणू आहेत। मग हे जे जीवाणू आहेत ते जीवाणू काही उपयोगी आहेत, काही आपल्याला हानिकारक देखील आहेत। वैशिष्ट्ये कोणकोणती आपण बघितली, कशा आहेत सर्वच्या सर्व एकपेशी आहेत, आदिकेंद्रकीय आहे, त्यानंतर स्वयंपोषी किंवा परपोषी आहे। उदाहरणं मी तुम्हाला सांगितली साल्मोनेला टायफी, वायब्रियो कॉलरी, झांथोमोनीचं उदाहरण सांगितलं, लॅक्टोबॅसिलस एक उदाहरण सांगितलं, किंवा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी न्यूमोनियाला कारणीभूत ठरणारा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, तर अशा प्रकारचे हे जे जीव आपण म्हणूया यामध्ये मोनेरा गटामध्ये येतात। त्यानंतर आपण पुढे जाऊया प्रोटिस्टा गट। आता प्रोटिस्टा गट हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण एखाद्या डबक्यामध्ये साचलेलं पाणी घेऊन ते जर आपण सूक्ष्मदर्शिकेच्या साहाय्याने जर अभ्यासलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रोटिस्टा गटातले जीव दिसून येतील। डबक्याच्या पाण्यामध्ये म्हणतो मी साठवलेलं पाणी, हे आदिजीव, यांना आदिजीव म्हटलं जातं कारण असं म्हटलं जातं की पृथ्वीतलावरती सर्वात अगोदर हे जीव उदयास आले किंवा अस्तित्वात आले आणि म्हणून त्यांना आदिजीव किंवा प्रोटिस्टा
प्रोटेस्टंट हा शब्द तुम्ही ऐकला असेल कदाचित, एक सनातन किंवा मूळ असा त्या शब्दाचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने हे प्रोटेस्टा हे सर्वात प्रथम उदयास आलेले जीव असं मानलं जातं. आणि मग ह्याच्यामध्ये असणारे कोणते, मग अमीबा असते, पॅरामॅशियम असेल, युग्लिन असेल, वॉलवॉक्स असेल, वॉलवॉक्स कसं आहे, वॉलवॉक्स असेल, तर असे वेगवेगळे जीव आपल्याला या एक प्रोटिस्टा गटामध्ये सापडतील. मग ह्यामध्ये बघा की हे कसे आहेत, तर हे एकपेशी आहेत, म्हणजे ह्याचं शरीर देखील एकाच पेशीपासून बनलेलं आहे. आणि हालचालीसाठी यांना छद्मपाद, म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा एक अंगाचा भाग आपण, कारण एक पेशी आहे पण छद्मपाद आहे. म्हणजे जर तुम्ही अमीबा पाहिला असेल किंवा या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा हे दिसत आहे, यामध्ये जो अमीबा आहे सगळ्यात तळाच्या बाजूला स्नाकडेला त्याला बघा ज्या कडा आहेत, त्या कडा म्हणजे छद्मपाद. तर छद्मपाद काही जीवाणू दिसून येतो, काहींना रोमके म्हणजे केसासारखा भाग दिसून येतो, तर काहींना कशाभिका म्हणजे कसा लवणांचा भाग, तुम्ही जर पॅरमेशियम पाहिलं तर किंवा हॉलॉक्स पाहिलं तर ह्याच्यामध्ये ह्या कशाभिका तुम्हाला दिसतील. तर ह्या अशा अंग आहेत की या छद्मपाद असेल, रोमके असेल किंवा कशाभिका असेल, की हालचालीसाठी हे अवयव ह्यांना दिसून येतात. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ह्याचं, की इतरांना दिसणार नाहीत मात्र ह्यांना हालचालीसाठी एक विशिष्ट प्रकारचा अवयव म्हणता येणार नाही, त्यांच्या शरीराचा तो भाग आहे पण एक रचना त्यांच्या शरीराची तशी आहे. आता एक पेशी आहेत, हालचालीसाठी एक विशिष्ट शरीरचना यांची आहे, आणि शिवाय हे स्वयंपोषी आहेत, स्वतः स्वतःचं पोषण करू शकतात, स्वतः स्वतःचा निर्माण करू शकतात, म्हणजे हे कसे आहेत, स्वयंपोषी आहेत. तर महत्वाचं बघा की यांच्यामध्ये मुख्यतः आता ह्यामध्ये अमीबासारखा स्वयंपोषी नाहीये पण युग्लिन असेल किंवा वॉलवॉक्स असेल, ह्याच्यामध्ये काय आहे की यांच्या पेशीमध्ये हरित लवक असतील आपल्याला दिसून येतात. यांच्या पेशीमध्ये काय असतात, हरित लवक असतात, प्लाझ्मोडियम असेल, आणि मग हरित लवक असल्यामुळे ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. तर दुसरं आपण घेतलं प्रोटिस्टा गट. तिसरा गट आहे कवकांचा गट. आता कवकांचा गट, तुम्हाला कवकांचं उदाहरण घेतलं जसं आपण या दोन्हीची एक उदाहरणं घेतली, मोनेरा गट तुम्हाला पाहायचा असेल तर दुधाचा एक थेंब तुम्ही पाहू शकता, प्रोटिस्टा गट तुम्हाला पाहायचं असेल उदाहरण तर डबक्यातलं पाण्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन, आता आपण साध्या डोळ्याने नाही दिसणार, ते सूक्ष्मदर्शिका त्यासाठी असणं जवळ असणं गरजेचं आहे. तिसरा गट कवकांचा. आता हे जे कवकांचा गट आहे, या कवकांच्या गटामध्ये बघा की बेसिकली तुम्ही मात्र हे बऱ्याचदा यातला जो भूचित्र प्रकार आहे कवकांमधला तो तुम्ही बऱ्याच जणांनी सर्वांनी आपण पाहिलेला आहे, की एका दिवशी जर भाकरीचा एखादा तुकडा वगैरे डबा पत असाच राहिला बॅगमध्ये आणि नंतर आपण जाऊया तो डबा ओपन करतो त्याच्यावर एक पांढरा थर आलेला दिसतो आणि बऱ्याचदा असं दिसतं घरामध्ये जर समजा कुठेही राहिलं त्याच्यावरती सुद्धा दिसतो. हा जो बुरशी आहे, ही जी बुरशी आहे ती बुरशी या कवकांच्या गटामध्ये मोडते. तर हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. आता तुम्हाला फळावरती चित्र देखील या गोष्टीचे दिसेल, याच्यामध्ये बीजाणू दहाणी भूस्तारिका दिसतात बघा, किंवा त्यांचं एक वरती गोला आकारातली ती बीजाणू दहाणी आहे आणि त्यांचा विस्तार कशा पद्धतीने होऊ जातो, कारण त्या बीजाणू दहाणी तर ते बीजाणू बाहेर पडतात आणि म्हणजे तर पडतील तिथं ती वाढते. तर अशा पद्धतीनं बुरशी म्हणजे कवकांचा एक भाग आपण म्हणू, एक एक्झाम्पल म्हणूया आपण, की हे एक आपल्याला तिसरा गट सजीवसृष्टीचा पाहता येईल. आता ह्याची काय वैशिष्ट्य आहे, तर बेसिकली हे परपोषी आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची कवक स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही, ते अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून आहे, जसं की आपण आहोत, आपण हे अन्न स्वतः तयार करू शकत नाही, वनस्पतीवरती अवलंबून आहे. त्याच पद्धतीनं सगळी कवक ही वनस्पतीवरती किंवा अन्य प्राण्याच्या बाबतीत, प्राण्यावरती सरळ सरळ अवलंबून असणं म्हणणं चुकीचं होईल, पण वाढतात काही ठिकाणी, त्यामुळं आपण म्हणू शकतो की काही प्राण्यांच्यावरती बहुवंशी वनस्पतीवरती ही कवक अवलंबून असतात. दुसरा मुद्दा बघा की ह्यांची जी पेशी भित्तिका आहे, आपण गतवर्षी पाहिली होती बघा पेशीचं बाहेरचं आवरण म्हणजे पेशी भित्तिका, ही जी पेशी भित्तिका आहे ती कायटिन नावाच्या एका जटिल शर्करा शर्करेचा एक प्रकार आहे, या शर्करेपासून हे कायटिन नावाच्या शर्करेपासून ह्यांच्या पेशी भित्तिका बनलेल्या असतात. एक महत्वाचं ह्यांचं वैशिष्ट्य, का इतरांच्या मध्ये हे कायटिन दिसून येत नाही जे तुम्हाला कवकामध्ये पाहायला मिळतं. दृश्य केंद्र ह्यांचे जे म्हणूया आपण की हे दृश्य केंद्रके आहेत, म्हणजे यांचे जे पेशी भाग आहेत त्यामध्ये केंद्रक असेल किंवा अन्य पेशी भाग असतील, तर हे स्पष्टपणे सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने ओळखता येतात, ठळकपणे ते आपल्याला दिसून येतात सूक्ष्मदर्शिकेमध्ये, म्हणून हे दृश्य केंद्रकी गटामधले जीव आहे, दृश्य केंद्रकी गटामधले हे जीव आहे. आणि मृतोपजीवी शेवटचा मुद्दा मी दिलेला आहे या ठिकाणी, मृतोपजीवी
म्हणजे जे ह्यासाठी महत्वाचं शरीर कोणतं आहे की जे मृतोपजीवी आहे म्हणजे सजीवावरती वाढणं हे कमी प्रमाणात दिसतं, पण जे मेलेले जीव आहेत आपण म्हणूया त्यांच्या शरीरावरती वाढतात. भाकरीचा तुकडा मी तुम्हाला म्हणले की चपातीचा तुकडा म्हणले की हे निर्जीव आहे बरोबर ना, किंवा एखादा सजीव जर मृत झाला तर त्याच्यावरती हे फार वेगाने वाढतात. म्हणजे मृतोपजीवी हा एक महत्वाचा यामधला फॅक्टर आहे की जो याच्यामध्ये कवकांच्यामध्ये दिसून येतो. उदाहरणं कोणकोणती तुम्हाला माहित असेल, भूचत्र हे कवकांचं उदाहरण आहे. मी सांगितलं तुम्हाला बुरशी हे सुद्धा कवकांचं उदाहरण आहे. पेनिसिलिन नावाची बुरशी जी औषधामध्ये वापरली जाते ते सुद्धा एक कवकांचा एक प्रकार आहे. किंवा अन्य सुद्धा आहेत, मग यामध्ये ईस्ट आपल्या पावामध्ये वगैरे वापरलं जातं. बघा पावास हलका म्हणून किंवा ईस्टचं नाव तुम्ही अजून ऐकलं असेल. आपल्या घरी सुद्धा केक तयार करतात, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांनी घरी केक तयार केला असेल त्यासाठी ही ईस्ट वापरलं जातं. तर हा सुद्धा एक कवकांचा काय आहे प्रकार आहे. तर अशा पद्धतीने बघा की तीन गट आपण पाहिले. प्राणी आणि वनस्पती या दोन गटाची आपण माहिती घेणार नाही, कारण तुम्हाला ते चांगले परिचित गट आहेत. पण या तीन गट तुम्हाला माहिती पाहिजे, या तीन गटाची वैशिष्ट्य देखील तुम्हाला माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्या सजीव सृष्टीमधले पाच गट. प्राणी आणि वनस्पतीची आपण फारशी वैशिष्ट्ये घेतलेली नाही, माहीत असलेले आहेत म्हणून. आता यानंतर बघा, जसं हे प्राण्यांचं सजीव सृष्टीचं वर्गीकरण आढळतं त्याच पद्धतीनं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण देखील आपल्याला केलेलं दिसून येतं. आता सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करताना बेसिकली दोन गट त्यांनी केले, एक आदि केंद्रकी आणि दुसरा दृश्य केंद्रकी. पहिला गट कोणता बघा, आदि केंद्रकी आणि दुसरा दृश्य केंद्रकी. आता यामध्ये आदि केंद्रकीमध्ये कोण आहेत आणि दृश्य केंद्रकीमध्ये कोण आहेत त्याची आपण माहिती घेऊया. की आदि केंद्रकीमध्ये पहिला गट आहे जीवाणू. आता तुम्ही म्हणाल मगाशी तर जीवाणूंचा आपण उल्लेख केला होता. मगाशी आपण सजीवांचे बेसिकली सजीव सृष्टीचे पाच गट त्यापैकी एक मोनेरा आणि मोनेरा गटात जीवाणू घेतलेले आहेत. पण आता लक्षात घ्या की सूक्ष्मजीव ही एक वेगळी विचारधारा आपण झाले की जे पाच आपण वर्ग केले, पाच आपण गट केले, पंचसृष्टी याला म्हणलेलं आहे रॉबर्ट विटाकर यांच्या ह्याच्या प्रमाणे. पण त्याला अनुसरून अजून काही गट केलेले आहेत, यामध्ये बघा कोणकोणते आहेत. मग सूक्ष्म जीवांच्या बाबतीत आपण पाहतो सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण पहिल्यांदा आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. मग आदिकेंद्रकीमध्ये कोण आहे, पहिला जीवाणू आहे. दृश्य केंद्रकीमध्ये मग विषाणू असते किंबहुना आदिजीव आहे, टोक आहेत, हे सगळे दृश्य केंद्रकी. आता ऍक्च्युली बघा की विषाणू हे या गटामध्ये मुळात घेतलेलंच नाही, कारण आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी किंवा त्यांच्यात वेगळाच एक आपण म्हणा वर्ग आहे. विषाणू यामध्ये त्यांनी घेतलेले नाहीत, कारण आदि केंद्रकीमध्ये जीवाणू घेतले आणि दृश्य केंद्रकीमध्ये कोणकोणते घेतले की जे बाकीचे आहेत, मग कवक असेल किंवा प्रोटिस्ट असेल किंवा शैवाल असतील, हे दृश्य केंद्रकीमध्ये घेतलेले आहेत. आणि आदि केंद्रकीमध्ये फक्त कोण घेतले, जीवाणू आहे. तर आता विषाणू का घेतलेले नाहीत ह्या गटामध्ये, ते सूक्ष्मजीव आहेत तरी ह्या गटामध्ये घेतलेलं वेगळं स्थान दिलेलं आहे, ते का ते आपण नंतर चर्चा करूया. आता सगळ्यात प्रथम आपण कशाची माहिती घेऊया, जीवाणूंची माहिती घेऊया. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे लॅक्टोबॅसिले असेल किंवा सॅल्मोनेला टायपे असेल किंवा हायब्रिओ कॉलरे असेल किंवा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया असेल. लॅक्टोबॅसिलाय स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी हे नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सॅल्मोनेला टायपी हायब्रिओ कॉलरी ही जी नावं आहेत ती लक्षात ठेवा. ही सर्व जीवाणूंची नावं आपल्याला आहेत, माहिती पाहिजे की हे जीवाणू आहे. आता या संदर्भाने जीवाणूंची वैशिष्ट्य काय आहे आणि जीवाणूंचे गुणधर्म काय आहेत याची माहिती आपण आता घेऊया. आता मुळात बघा की यांचा आकार अतिशय लहान आहे. साधारणतः बघा एक इथं वर्गीकरण करताना बघा की विद्युत सूक्ष्मदर्शिकेच्या साह्याने आपल्याला जीवाणू स्पष्टपणे दिसू शकते, साध्या सूक्ष्मदर्शिकेने देखील जीवाणू दिसू शकत नाहीत. अत्यंत लहान आकाराचे हे जीवाणू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची वैशिष्ट्य काय आहे, पहिलं आपण घेतलं होतं बघा की हे बऱ्याचदा स्वतंत्र जीव म्हणून जगतात, कधी एकत्र स्वतंत्र म्हणून राहतात, कधी जीवाणू समूहाने देखील राहतात. कॉलोनी म्हणजे जीवाणूंचे बऱ्याचदा कॉलोनी सर दिसून येते किंवा सिंगल जीवाणू म्हणजे एकटा जीवाणू देखील तुम्हाला दिसू शकतो. म्हणजे हे जीवाणूंचं पहिलं वैशिष्ट्य की जीवाणू वसाहती करून राहतात किंवा एकटे देखील राहतात, हे जीवाणूंचं पहिलं वैशिष्ट्य. आता दुसरं वैशिष्ट्य जीवाणूचं कोणतं आहे, मी तुम्हाला म्हणलं की त्यांचं
राहणीमान आपण म्हणूया, म्हणजे आपल्या माहितीसाठी हा मुद्दा घेतला आहे मी, कि ते एकटे तरी राहतात, स्वतंत्र जीव म्हणून जगतात किंवा बऱ्याचदा कॉलोनी करून देखील ते राहतात। आता मगाशी उदाहरण घेतलं होतं आपण की जीवाणू हे आदिकेंद्रके आहेत, आदिकेंद्रके आहेत यांच्यामध्ये जी त्यांची पेशी अंगके आहेत ही पेशी अंगके स्पष्टपणे दिसून येत नाहीत, पेशी अंगके स्पष्टपणे दिसून येत नाहीत। ज्या पटलबद्ध अवयव आपण म्हणतो ती पटलबद्ध अवयवांची रचना जीवाणूमध्ये दिसत नाही, कारण ते आदिकेंद्रकी गटामध्ये मोडतात म्हणून। तर अशा पद्धतीने बघा दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य। आता यानंतर तिसरं जीवाणूचं महत्वाचं वैशिष्ट्य बघा की ह्यांचं जे प्रजनन आहे ते द्विखंडीभवन प्रकाराने होतं। द्विखंडीभवन हा कसला प्रकार, तर आपल्याला हे झालेलं आहे ऍक्च्युली, तुमच्या किती लक्षात आहे हा भाग वेगळा की सॉरी द्विखंडीभवन, खंडीभवन म्हणजे तुकडे होणे आणि द्विखंडीभवन म्हणजे काय होणे की दोन भाग होणे, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या जीवाणूची पूर्ण वाढ होते त्यावेळी त्याचे दोन भाग होतात, स्प्लिटिंग होत। जसं की बघा एक आपण एक एक्झाम्पल म्हणूया की एक तुमच्याजवळ फोड आहे तुम्ही बरोबर मधून कापली त्याचे किती एकाचे किती झाल्या दोन झाल्या, त्याच पद्धतीने एखादा जीवाणू आहे जसं अमिबा वगैरे आपण आता अमिबा ह्या गटात मोडत नाही पण अमिबामध्ये सुद्धा द्विखंडीभवन चालतं, एकाचे दोन भाग होणे, दोनचे परत चार होणे, म्हणजे अशा पद्धतीनं यांची संख्या वाढते, यांचे जे प्रजनन आहे ते द्विखंडीभवन प्रक्रियेनं होतं। म्हणजे जसं आपण म्हणूया की नवा मानवामध्ये कसं आहे की नवीन शिशु जन्माला घातला जातो, इथं असं नाही एकाचे दोन दोनचे चार, म्हणजे अशा पद्धतीनं द्विखंडीभवन आहे। याच्यामध्ये परत स्त्री आणि पुरुष असं आपण म्हणतो, नर आणि मादी जीवांमध्ये प्रकार आढळून येत नाही, कुठलाही असू द्या त्याचं विभाजन होणार आणि एकाचे किती होणार दोन होणार, म्हणजे द्विखंडीभवन पद्धतीने यांचं प्रजनन झालेलं आपल्याला दिसून येईल। जर बघा की परिस्थिती अनुकूल असेल तर परिस्थिती अनुकूल असताना जीवाणूंची वाढ अत्यंत वेगाने होते। अनुकूल म्हणजे कसली, की समजा त्यांना ओलसरपणा पाहिजे जीवाणूंना, जे टेम्परेचर आहे तापमान ते थोडंसं कमी असायला पाहिजे 20-25 दरम्यान असायला हवं, किंवा आर्द्रता वातावरणामधली जास्त असायला हवी, जर आर्द्रता जास्त टेम्परेचर कमी ओलसरपणा आर्द्रतेशी रिलेटेड आहे हे जर गोष्टी असतील तर जीवाणूंची वाढ फार वेगाने होत असते, अगदी 20 मिनिटात ते दुप्पट देखील होऊ शकतात, म्हणजे सर्वच नाही काही जीवाणू इतक्या फास्ट इतक्या वेगानं त्यांचं आपण म्हणूया द्विखंडीभवन होतं। जीवाणूंच्या वाढीचा वेग हा फार प्रचंड आहे, हा एक महत्वाचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आपण जीवाणूच्या बाबतीत पाहू शकतो। आता फळ्यावरती बघा तुम्हाला की जीवाणूचे वेगवेगळे जे आकार आहेत ते आकार पाहायला मिळतील, मग गोलाणू आहे, सर्पिल आकार आहे, किंवा या ठिकाणी बघा दंड गोलाणू आहे, स्वल्पविरामाकृती आहे किंवा सर्पिलाकार आहे, अशा पद्धतीनं हे जीवाणूचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील। आता यानंतर जे पुढचे गट आहेत ते स्वयंपोषी गटातले आहेत, यामध्ये आदिजीव असेल किंबहुना स्वयंपोषण आहे सॉरी दृश्य केंद्रित गटामधले आहेत, मग यामध्ये शैवाल आदिजीव हे महत्वाचे दोन गट आणि नंतर एक वेगळा गट आपण घेतला आहे तो म्हणजे विषाणूचा गट। तर हे आपण जे आहेत ते आपण पुढच्या तासाला घेऊया, इथपर्यंतचा भाग आपण जेवणपर्यंतचा भाग आपण आत्ता पाहिलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद।